सोमवती अमावस्या आणि महोदय पर्वणी निमित्त सोमवारी वेंगुर्ले सागरेश्वर मालवण येथील प्रसिद्ध मोरेश्वर तीर्थ देवता आणि भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणांचे देवता समुद्र स्नानासाठी वेंगुर्ला मालवणात आले होते. पर्वणी पौष महिना अमावस्या श्रवण नक्षत्र व्यक्तिपद हे समुद्र स्नानासाठी चांगला योग जुळणारा होता. हा योग याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि देवतांबरोबर समुद्र स्नान करण्यासाठी आज हजारो भाविकांनी दांडी कोळंब किनार गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात हा समुद्र स्नानाचा सोहळा पूजा अर्चाने पार पडला. आज सोमवती अमावस्या आणि महोदय पर्वणी योग आल्याने मालवणात भक्तिमय वातावरण होते. महोदय पर्वणीला समुद्र स्नानासाठी समुद्र किनारी देवदेवता तसेच भाविकांनी गर्दी केली होती. रविवारीच देवदेवतांचे आगमन झाले होते आणि सकाळी किनारपट्टीवरून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत देवतांनी दांडी येथील मोरेश्वर धोंडा येथे आले. या देवतांच्या स्वागतासाठी मालवण नगरी सजली होती. सडा रांगोळी घालून देवाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. हा पर्वणी काळ आहे, महोदय पर्वणी काळ आहे, हा नेहमी नेहमी येत नाही आणि हा ज्या दिवशी येतो त्या दिवशी त्याचं महत्व असतं. म्हणून आम्ही ह्या संपूर्ण ह्याचं क्षालन होतो. म्हणून आम्ही इथपर्यंत आलेले. किती वर्षांनी आला हा? जवळजवळ 20 ते 25 वर्षांनी येतो. 27 वर्षांनी आज या ठिकाणी आलेला आहे. 27 वर्षांनी आता किती गावचे देवता इथे आलेले? आज आमच्याच गावची त्या दशक ऋषीतून एकच देवता आलेली आहे. अधिक दाबील गावची एक देवता आहे, ती दुसऱ्या तीर्थावर तिथे गेलेली आहे. बंद पडलेल्या होत्या आमचे जे उभा खानोकर व्यापारी आणि विनय गोपटे. आम्ही देवस्थानांची भेट घेतली व त्यांना विनंती केली. जिल्ह्यातल्या 3 तालुक्यामध्ये आम्ही फिरलो आणि त्यांना विनंती केली आणि त्या देवस्थानांनी चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि यावर्षी अभूतपूर्व गर्दी या सागरी किंवा सागरेश्वर किनारी आम्हाला पाहायला मिळते. एकूणच वेंगुर्ला आणि मालवणात भक्तिमय वातावरण होते.